नमस्कार, करिजन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खलबत्ता न वापरता मिक्सरमध्ये अगदी तेलकट अशी सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणीची रेसिपी बघणार आहोत. मी व्हिडिओमध्ये बरेच काही टिप्स सांगितलेले आहेत चटणी तेलकट होण्यासाठी. सो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी मिक्सरचं भांड गच्च भरून हे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला उलट्या दिशेने फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजेच पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत. आणि हे शेंगदाणे भट्टीत भाजलेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकताय, आपण जाडसर दाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. आणि आपल्याला हे सगळं पल्स मोडवरच फिरून घ्यायचं आहे, तरच आपली शेंगा चटणी जी आहे तेलकट होईल. आता आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता ह्यात इथे मी लाल तिखट घालून घेत आहे. इथे मी एक 3 ते 4 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ घालून घेऊयात चवीनुसार. इथे एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अगदी 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे सुरुवातीला मी सगळे लसणाच्या पाकळ्या खाली घालत आहे. आणि आपण आता हे सगळं चटणी मिक्सरच्या भांड्यात अगदी गच्च दाबून भरून घेतलेलं आहे. आता आपण झाकण लावून पुन्हा हे आपल्याला पल्स मोडवरतीच फिरवून घ्यायचं आहे. पल्स म्हणजे उलट्या दिशेला फिरवून घ्यायचं आहे. आणि बंद चालू करतच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, मगच आपल्या शेंगा चटणीला छान तेल सुटेल. आपल्याला हे मध्ये मध्ये असं हलवून पुन्हा ते पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय, आपल्याला हे असंच शेवटपर्यंत पल्स मोडवरच फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय, आपली शेंगा चटणी इथे तयार झालेली आहे. भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि अगदी मुद्दी झालेली आहे, जशी अगदी खलबत्त्यात तयार होते तशीच. आता ही सगळी शेंगा चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत. तुम्ही इथे बघू शकताय, अगदी छान तेल सुटलेलं आहे. खलबत्त्याचा वापर न करता देखील अगदी ही चटणी तेलकट झालेली आहे. तेलकट होण्यासाठी फक्त एकच, म्हणजे जे आपण मिक्सरचं भांड्यामध्ये शेंगा घालतो ते अगदी आपल्याला गच्च भरून घालायची आहे, तरच ती मुद्दी होते. सो तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.